ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पट्टनकडोली येथे उसाच्या फडाला आग लागून 2 लाख रुपयांचे नुकसान। पट्टनकडोली तालुका हातकणंगले येथील मोरेमाळा येथे उसाच्या फडाला अचानक आग लागली। या आगीत 2 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पट्टनकडोली येथील नाईकमळ्यात जवाहर सहकारी साखर कारखान्याकडून मजूर ऊसतोड करत होते। या मजुरांकडून नजर चुकीने ही आग लागली असावी। या आगीत मोरेमाळे येथे असणारा ऊसाचा पाला, उभा असणारा ऊस संपूर्ण जळाला आहे। येथील मोकळ्या जागेत धनगर बांधवांनी आपली बकरी बसवली होती। या ठिकाणी त्यांचे असणारे वाघरे व इतर साहित्य जळून खाक झाला आहे। या दुर्घटनेत विशेष बाब म्हणजे या ठिकाणी बकरी नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे। इथं आमची वाघरी लावली होती आम्ही सकाळी, आणि तिने चा करायला तर त्याच्यामुळं आमची वाघरी बिगरी सगळी पाक जळली आहेत, आमची डांबं जळली आहेत, आमचं पोटपाणी बकऱ्या जेवर आहे आणि सगळं पाक आमची नुकसान झालेलं आहे। पण इतर साहित्याचं नुकसान झालं आहे। संबंधित पेटवलेल्या ऊसाचे मालक, रयत क्रांती संघटना व धनगर बांधव यांनी जवाहर सहकारी साखर कारखान्याची ऊस वाहतूक बऱ्याच वेळ रोखून धरली होती। यावेळी रयत क्रांती संघटनेचे हातकलंगले तालुका अध्यक्ष गुंडराव मोरे व गावचे उपसरपंच धुळा डावरे यांनी समजोता करून संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं। यावेळी जवाहर सहकारी कारखान्याचे शेती अधिकारी, कर्मचारी, रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते। आज जवाहर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांनी पाला पेटवायच्या म्हणजे चहा करायच्या नादामध्ये पूर्ण पाला व या मेंढपाळ लोकांचे वगळाव पूर्ण जाळून ठेवलं आहे। त्याचे 50-60 हजाराचं नुकसान झालं आहे। तसेच आमचे अरविंद अप्पा शेतकरी यांच्या ऊसाचे 1 एकरच नुकसान झालं आहे, तर 2-3 लाखाचं नुकसान झालं आहे। तरी आम्हाला शेतकऱ्या न्याय कोण देणार? आम्ही सदर कारखान्याची गाडी आम्ही आंदोलन केले, रास्ता रोको केलेला आहे, त्या गाड्या जोपर्यंत आमचं नुकसान भरपाई मिळते तोपर्यंत आमची गाडी सोडत नाही। महानकरी न्यूजसाठी पट्टनकडोलीहून अनिल बिरांजे।